त्या जीवनामध्ये सगळं व्यवस्थित आहे, एकदम गोळीबार आणि गो बेबीसाठी तुमचा गिफ्ट आहे हा ड्रेस बेबी. काही बाळ जर उलट्या करत असेल तर एक साईडला करायचं असं. तिथे नर्स होत्या, सगळ्या सिस्टर्स सगळ्यांना थँक्यू. वेलकम बॅक गाईज. तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप स्वागत. आणि आणि काय नाही, आता आम्ही घरी जातोय. आणि हा पण आम्ही थोडं मामाकडे जाणार आहोत, कारण की प्रॉब्लेम असं झाला की डायरेक्ट येणार होतो घरी, पण असं म्हणजे आयडियाच नाही, आम्ही कधी तिथे राहिलो नाही, त्याच्यामुळे आम्ही तिथे गणेश पूजन वगैरे काही केलं नव्हतं. पण ते लक्षातच आलं नाही की ते करायला पाहिजे होतं. त्यामुळे आता बेबी नंतर सुवेळ लागतं, त्याच्यामुळे 12 दिवस काही पूजा वगैरे नसते. सो आता आम्ही मामाकडे चाललो आहे, तो 12 दिवस मामाकडे. आणि उसके बाद वेलकम म्हणून करेंगे बेबी का, है ना. हॅलो बेबी, तुम्ही बघत ला. आणि आता बेबीला रेडी करतो आम्ही आणि जाऊया घरी. बेबीसाठी तुमचा गिफ्ट आहे हा ड्रेस बेबीचा, म्हणजे तुमच्या दादा वगैरे खराब होणार नाही, युनियन वगैरे करते ना, त्याच्यामुळे हा तुमच्यासाठी गाऊन आहे. हा शॅम्पू आहे, हा तुमच्या घरात मोठं बेबी असेल त्याच्यासाठी यूज करू शकता. साबण उद्यापासून यूज करू शकता. रॅशक्रीम आहे, बेबीची शीची जागा पुसून पुसून बाल होते त्या ठिकाणी लावण्यासाठी. आणि पावडर पण उद्यापासून यूज करू शकता. थँक्यू गिफ्ट दिल्याबद्दल बेबीला. मम्मीला पण दिलंय. गिफ्ट देत आहेत, क्युबेला गिफ्ट देत आहेत डॉक्टरां करून. आणि बाळाला पण दिलेलं आहे. आणि फोटो काढतायत उन्हामध्ये वगैरे ठेवा. आणि घरी गेले तर जास्त लोकांचं हाताळणं वगैरे ठेवू नका, दीड महिन्यापर्यंत तशी काळजी घ्यायची अशी. जास्त लोकांचं हाताळणं नको, उन्हामध्ये ठेवायचं. पाजलं की लगेच झोपवायचं नाही, छाती घेऊन थोपटायचं, ठेका देऊन उजव्या कुशीवर झोपवायचं. आणि झोपवल्यानंतर चेहऱ्याला एक अर्धा तास बघायचं असं, कारण काही बाळ जर उलट्या करत असेल तर एक साईडला करायचं असं. आणि काय वाटलं तर तसं येऊन टा आपण. चालेल चालेल, ओके बाय बाय. चला तुम्हाला घरी हॅपी जर्नी. तुला आता घरी जाऊया, बेबीला घरी घेऊन वेलकम मामाकडे जातो पहिले. आज माझं फायनली मला सुट्टी भेटलाय, म्हणजे हॉस्पिटल मधून. तर आता मी चालले आणि सगळे आले. आणि आता थोडस सिस्टर लोकांना स्वीट वगैरे द्यायचं, तर आपण बघूया. या सिस्टर या तुम्ही, काय नाही, आता तुमची नाईट ड्युटी आहे, आताच तुम्ही जस्ट आले आहेत, कळतंय. बाकीचे गेले का ते घेऊया. आता स्वीट देते जोरात बोल. ओके थँक्यू थँक्यू. चला 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 घर पे. चलो घर पे, पहले मामा के घर पे जाएंगे. चला ठीक है, फिर हमारे घर पे. चल डॅडच को आहे का मम्मच को आहे सगळे क्षमा. कोणाचे पिक्चर घेतले सगळे, डॅडचे घेतले म्हणजे डॅडच को आहे, मम्मच नाही. चला बाय. हाय ग्रँडमा, खूप खुश दिसतायत तुम्ही. आपल्या गाडीला कोणीतरी हात लावला. हॅलो मॉमी.
त्रास होतोय ठीक आहे थोडा टाइम. कसं वाटतं मग तुम्हाला मी आणेन तुझी गाडी. ते जीवन एथर कसं वाटतंय गाडी चालवून? छान वाटतं. गिव्या वहिनीची गाडी. हो बघ ना कसं मस्त इकडून ब्राईटनेस पण येतो चेहऱ्यावर. तेजूचा इंस्टाग्रामला फॉलो करा. आजोबा इकडे वाट बघत बसले आहेत. बाबू आला घरी. आमचा बाबू आला. असे तांदूळ मूठ भरून टाकायचे तो वळून. या ना तुम्ही करा ना. आणा ना तांदूळ घ्या ना. करा तुम्ही करा ना. असे करा ना. इथून टाका तिथून टाका असं करा ना तुम्ही. आता काय करायला लावले बाबू आजी. मस्त जागा झाली गं. तिकडून इकडून छान पैकी सगळ्या माणसाला तिकडे बसा तिकडे त्याने बसा. सगळं छान केलंय. आम्हाला आवडलं. हॅलो बेबी तुला नाही काय समजलं ना म्हणजे काय मला इथेच ठेवून घेतो. हो येणार ना. फायनली आम्ही घरी पोहचलोय आणि ठीक आहे. आणि काय बोलू. अच्छा तुम्हाला हे बोलायचं की जे डॉक्टर होते जे कोटी डॉक्टर होते त्यांनी पूर्ण 9 महिने आम्हाला खूप छान ट्रीट केलं. आणि प्रत्येक वेळेस काही प्रॉब्लेम्स असतील काही टेस्ट असतील प्रॉपर गायडन्स दिलं आणि खूप खूप छान ट्रीट केलं त्यांनी. एकदम फॅमिलियर आहेत ते. खूप छान वाटलं. आणि म्हणजे काही वेळेस मी सांगायचो की डॉक्टर ही टेस्ट करायची आहे ती टेस्ट करूया ते म्हणायची नाही गरज नाही आहे. उगाच तुम्ही खर्च का करतायत. सगळं ओके आहे. तर खूप 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 आवडलं आणि रिअली बिग थँक्स टू हिम. त्यांनी खरंच खूप मस्त ट्रीट केलं. आणि त्याच्यानंतर जितक्या पण तिथे नर्स होत्या सगळ्या सिस्टर्स सगळ्यांना थँक्यू. आणि ठीक आहे तर आत्ता हा ब्लॉग इथे संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच बघत राहा तुम्ही. आणि थँक्यू सो मच. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. लव्ह यू ऑल.